दोन वाघ होते, शहाणे वाघ होते. यातला शहाणा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. यातला शहाणा हा शब्द फार महत्त्वाचा आहे की दोन वाघ होते, त्यातला दोन्ही वाघांचे प्रचंड दोस्ती होती. एकत्र खायचे, प्यायचे, खेळायचे, उठायचे, बसायचे, हौस फेडली पाहिजे एकेकाची, हौस फेडली पाहिजे. आता हा जो आमचा भाऊ आहे हा तसा ज्येष्ठ भाऊ आहे, पण असू दे, कधी कधी साठी बुद्धी नाठी होते, मला त्याच्यात जायचं नाही आहे, असू शकतं. आता हे फार आत्ता सांगायला लागले की आम्ही भाजपचे, किती भाजप किती चांगली आहे, किती हिंदुत्ववादी आहे. माझ्याकडे असे चिकार चंक्स आहेत, पण मी त्याच्यात जात नाही खोलामध्ये. मंडळी, या सगळ्या लोकांनी केलं काय? हे सगळे लोक कायम विचार बदलत राहिले, सत्तेसाठी यांनी कायम तत्वज्ञानाशी तडजोड केली. सुषमा अंधारेचे ठरलेले दोन तीन चंक्स दाखवताना त्यांना फार मैदान मारल्यासारखं वाटलं, पण सुषमा अंधारेने कधीच ती गोष्ट नाकारली नाही. मी सारखं असं म्हटलं की वंदनीय बाळासाहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये बाकी काही साम्य नसलं तरी एका गोष्टीचं नक्की आहे की मी एकदा बोलले तर बोलले, बंदुकीची गोळी एकदा सुटली तर सुटली, परत शोधत बसत नाही गोळी कुठे पडली ते. हो बोलले मी. अरे पण दादा हो, मी बोलले तेव्हाही मला सत्तेचा मोह नव्हता, आणि आता जेव्हा मी तुमच्या काळ होऊन तुमच्या मागे लागले आणि उद्धव साहेबांच्या सोबत आहे ना, तेव्हाही माझ्या डोक्यात काहीच सत्तेचा मोह नाहीये. हा तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे, असं नाहीये, हा फरक आहे. हा फरक समजला पाहिजे, पण हा फरक आम्ही सांगावा कुणाला? कारण आमची अडचण फार मोठी आहे. अडचण काय आहे बघा, हा दोन वाघ होते, शहाणे वाघ होते. यातला शहाणा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. यातला शहाणा हा शब्द फार महत्त्वाचा आहे की दोन वाघ होते, त्यातला दोन्ही वाघांचे प्रचंड दोस्ती होती. एकत्र खायचे, प्यायचे, खेळायचे, उठायचे, बसायचे, लहानपणापासून लंगोटिया यार, एकत्र शिकायचे, एकत्र बोलायचे, गप्पा गोष्टी गमजा, एकमेकांची लग्न, एकमेकांच्या सगळ्या गोष्टी, त्या छान त्यांनी एकमेकांना साथ दिली. कालांतराने कधीतरी वितुष्ट आलं, भांडण झालं. भांडण झाल्यानंतर एके दिवशी, आता दोन वाघांमध्ये भांडण झालं, अ आणि ब असं समजून घ्या, आणि मग जो ब वाघ होता त्याने आपल्या लेकराला सांगायला सुरुवात केली, बघ हा अने असं केलं, अने तसं केलं, अ असा वाईट आहे, अ तसा वाईट आहे, वगैरे 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 सुरू केलं. एके दिवशी ब आपल्या लेकराला शिकार शिकवायला घेऊन गेला, आणि तो असा शिकार शिकवणार होता, इतक्यात बचं लेकरू म्हटलं, बाबा बाबा तो बघा अ कुठे आहे, रस्त्यावर आहे. ब खुश झाला, बघ म्हटला कसा आता आजारी बिजारी पडलाय, बघ आता खुश झाला. बघत होता अ आजारी आहे म्हणून सांगत होता. इतक्यात हे सगळं चालू असताना तिकडनं एक मोठा कुत्र्याचा घोळका आला. बला ओला बघून प्रचंड राग येत होता, पण कुत्र्याचा घोळका जवळजवळ जवळजवळ येत होता, आणि बचं पोरग एकदम ओरडलं, बाबा आता मजा येणार, बघा अ आजारी आहे आणि तिकडनं कुत्र्यांचा घोळका आलाय. हे कळल्याबरोबर बने आव बघितला नाही, ताव बघितला नाही, बने एक जोराची झेप घेतली, तुटून पडला सगळ्या कुत्र्यांवरती, आणि एका फटक्यात सगळे कुत्रे पळायला लागले पाय लावून. सगळे कुत्रे निघून गेल्यावर ब परत आला. बचा छोटा पोरगा म्हटला, बाबा अहो तुम्ही तर इतका त्यांचा राग राग करता, इतकं तुम्ही त्यांना बोलता, आज चांगली संधी आली होती, कशाला मदत करायला गेलात? काय गरज होती त्यांना बोलायची आणि मदत करायची? ब शहाणा वाघ होता, ब मिमिक्री आर्टिस्ट नव्हता, शहाणा वाघ होता. ब काय म्हणाला, कुछ भी हो जाए झगडा दो शेर के बीच है, बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए. कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए. अरे पण हे कळायला शहाणपण लागतं दादा हो, शहाणपण लागत. मी लहान माणूस आहे हो, मी लहान आहे. मी तुमच्यासारखी कॉर्पोरेट जगातली नाही आहे, फार श्रीमंत नाही आहे, फार मोठ्या इस्टेटी नाही आहेत. ज्या लोकांनी म्हटलं की पैसे कमवायला सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आता आजारपणानंतर बाहेर पडता, अरे दादा मातोश्रीवर नाही रे मजले चढले. दादा इतकी वर्ष महापालिका ताब्यात असतानाही मातोश्रीवर मजले चढले नाही,
पण कृष्णकुंजच्या बाजूला अजून अपार्टमेंट तयार झाले त्याचं काय? चुकते का भाऊ मी? चुकत असेल तर कान पकडा. मी चुकत असेल तर का? मी गरीब माणूस आहे हो, घाबरते मी, काय सांगावं. आमचे पोलीस दादा लगे असे कॅमेरे घेऊनच थांबतात. कुठं सापडते, कशात सापडते, कशी पकडू? मग 153 करू का? मग गडी असला तर 354 करू का? अर काय धंदा. जितेंद्र आव्हाडांवर 354 केला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. अरे ते प्रियंका चोप्राजींना, सॉरी प्रियंका गांधीजींना जेव्हा पोलिसांनी अगदी अत्यंत वाईट पद्धतीने ढकलाढकली केली, खाली पाडलं, त्यांच्यासोबत झुंबाझुंबी केली, तेव्हा अजिबात 354 आठवला नाही कुणालाही. म्हणजे किती पक्षपातीपणाने नाटक केलं जातं. सदरक्षणाय खल निर्धनाय हे ब्रीद जर ग्रह खात्याचे असेल तर ग्रह खातं चालवणाऱ्या देवेंद्रजींना कळलं पाहिजे की देवेंद्रजी तुम्ही गृहमंत्री एका पक्षाचे नाही आहात, संबंध महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात. आणि गृहमंत्री पदाची धुरा घेताना तुम्ही शपथ घेतली होती, अशी शपथ घेतली होती, मी भारतीय संविधानाला साक्षी मानून शपथ घेतो की माझ्या निदर्शनास आणलेली कुठलीही बाब मी त्याची विचाराधीन असताना कुणाबद्दलही अधिकचा आकसभाव किंवा अधिकचा ममत्व भाव बाळगणार नाही. देवेंद्रजी कुठं गेली तुमची ही शपथ? कुठे गेला तुमचा तो निरपेक्षपणा? पण असो, मला त्याच्यावरही पडायचं, त्याच्यावर जास्त बोलायचंच नाहीये. मी खूप काळजीपूर्वक ऐकते, कारण गरीब माणूस आहे, अभ्यास केला पाहिजे. आपण मेरिटवर येतो ना, आपण गरीब आहोत, आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याकडे इव्हेंट करायला पैसे नाही आहेत. बघा ना, म्हणजे त्यांचा इव्हेंट असा भारी असतो बरं का, असं अर्ध्यातनं माणूस वक्ता दिसला पाहिजे. आम्ही आपल्या पायाखाली काहीतरी घेऊन बोलायचं, मग त्यांनी म्हणायचं बोनसाहेबींसाहेब, अरे असू दे दादा, असू दे दादा. माणसाची शरीराची उंची किती का असेना, त्याच्या मनाची उंची किती आहे, विचाराची उंची किती आहे, ती जास्त महत्वाची असते. आणि मला आनंद आणि अभिमान आहे की मी अत्यंत गर्भश्रीमंत आहे, त्या अर्थाने की मी माझ्या स्वतःच्या नजरेला नजर भिडवू शकते की आयुष्यात कधी कुणाचं बदलीचं, टेंडरचं, प्रमोशनचं किंवा कसलंही काम घेऊन कुणाकडेही गेलेली नाही, कुणासमोरही कधी झुकलेली नाही.